मेरा विधायक पद से सरकारी मेडिकल कॉलेज मेरे लिए बड़ा है और इसके लिए प्रयास जारी है आने वाले विधानसभा सत्र में पूरा जोर लगाने की बात कुनावार ने कही किसानों को रोजाना बिजली देने की मांग सफल हुई है साठ करोड़ के बंधारे को मंजूरी मिली है इससे शहर में पानी की समस्या हमेशा के लिए दूर हो जाएगी इस प्रकार की बात विधायक समीर कुनावार ने प्रेस वार्ता में कही है माझ्या पदापेक्षा ते महत्त्वाचं आहे असं मला वाटते आणि म माझ्या पदापेक्षा हिंगणघाटचं मेडिकल कॉलेज हे महत्त्वाचं आहे असं मला वाटते आणि म्हणूनच मी याच्यासाठी प्रयत्न करतो आणि माझ्या प्रयत्नामुळेच अजूनपर्यंत तरी निर्णय हा राखून ठेवला गेलेला आहे काही लोकांनी सांगितलं लो होतं की याआधीच ते आर्वीला झालेलं आहे काही लोकांनी सांगितलं लो की ते वर्धेला मंजूर झालेलं आहे पण बघा मी ज्या ताकदीने सरकारच्या मागे लागलेला आहो आणि म्हणूनच हे सध्या मेडिकल कॉलेजचा विषय सध्या निर्णय झालेला नाही मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये याच्यावर ताकदीने माझ्या मागे प्रयत्न करणार आहोत माझ्या विधानसभेच्या आमदार पदापेक्षा मला हिंगणघाट येथील हे मेडिकल कॉलेज महत्त्वाचं आहे कारण की सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा याच्यामध्ये प्रश्न सुटेल आणि यासाठी मी प्रयत्नशील आहे ते वैद्यकीय सुविधा वाढाव्या हा माझा प्रयत्न होता आणि म्हणूनच पहिले सर्वात जुनी मागणी होती का हिंगणघाट शहराला चारशे बेडचं हॉस्पिटल मिळालं पाहिजे ही मागणी होती सुरुवातीला ही मागणी होती कोणालाच असं वाटलं नाही की चारशे बेडचा दवाखाना हिंगणघाटला मिळू शकतो पण मी स्वतः पाठपुरावा करून आणि आमचे फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हिंगणघाटला चारशे बेडचं जी आर काढून दिला आणि त्याच्यानंतर मग हे सरकार आल्यापासून जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजची घोषणा केली वर्धा जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजची ते आता हिंगणघाटला व्हावं म्हणून मी प्रयत्नशील करत आहो मी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला आपण बघितला असेल वारंवार आतापर्यंत आठ ते नऊ पत्र मी फडणवीस साहेबांना दिले आणि हिंगणघाटला शासकीय मेडिकल कॉलेज झालंच पाहिजे यासाठी मी पूर्णपणे आग्रही आहे या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी या बाबतीमध्ये पूर्ण ताकदीने सरकारशी या माझं सरकार जरी असेल पण माझ्या सरकारच्या विरोधात मी भांडणार आहे आणि हिंगणघाटला हे मेडिकल कॉलेज झालंच पाहिजे हा माझा प्रश्न आहे आणि यासाठी पूर्ण मी प्रयत्न करतो हां या अधिवेशनामध्ये मी विधानसभेच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात आंदोलनसुद्धा मी करणार आहे की हिंगणघाटला मेडिकल कॉलेज हे झालं पाहिजे हा माझा प्रयत्न आहे हे बघा विरोधी पक्षावाले आज एम एस सी बीला कुलूप लावण्याची भाषा करत आहे पण हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्ष असताना शेतकऱ्यांना रब्बी पिकामध्ये पैसे भरल्याशिवाय इलेक्ट्रिक दिली नाही गावागावामध्ये जेवढ्या डिप्या होत्या त्या डिपीवरती लाईनमन पहिले डीपीच्या जवळ असायचा आणि त्यांनी सांगायचा की डीपीवर जर समजा चोवीस कनेक्शन असेल तर चोवीसही शेतकऱ्यांनी पैसे भरल्याशिवाय ती डीपी सुरू केली नाही हे लोकं विसरलेले नाही म्हणजे एकीकडे तुमच्याकडे सरकार असताना तुम्ही इलेक्ट्रिक दिली नाही उलट त्यांच्याकडून पैसे भरून घेतले मनमानी त्याच्यानंतर त्यांना तुम्ही लाईन दिली आणि आणि आता मागत आहे की तुम्ही आम्ही टाळे लावू आंदोलनाची भाषा ते हे सर्व बेगडी लोकांना दिसते आहे स म्हणजे सरकार आल्यावर एक भूमिका आणि सरकार गेल्यावर दुसरी भूमिका हे अशा पद्धतीचं राष्ट्रवादीचं सांगणं सुरू आहे त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही आहे आणि ते जनतेची दिशाभूल करत आहे त्यांनी आताच दोन वर्षापूर्वीचा इतिहास बघावा मला उपोषण करावं लागलं म वर्धेला सात दिवस मी उपोषण केलं की शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकचे पैसे मागू नका आणि त्यांना रब्बीची लाईन द्या मी सात दिवस तेव्हा मला कुठलेही पालकमंत्री सुनील भाऊ केदार येते एक पैशाची त्यांनी शेतकऱ्यांना राहत दिली नाही आणि म्हणून आता ह्या सरकारचं मी धन्यवाद देतो शिंदे फडणवीस सरकारचं की त्यांनी शेतकऱ्यांचं एकही रुपया सत्यवर आल्यापासून एकही रुपया आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला मागण्यात आलेला नाही हे उल्लेखनीय आहे उलट तुम्ही अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारला असताना या वर्धा जिल्ह्यामध्ये किती रुपयाची वसूल केली होती क वसुली के केली होती शेतकऱ्यांकडून रब्बी पिकामध्ये हे आपण आकडे पाहू शकता असं हे दु खोटं बोलण्याचं काम हे राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचं चा चालू आहे आणि हे हे दोन्ही कामं आज माझे म म्हणजे स्वप्न पूर्ण झालं एक म्हणजे हिंगणघाटचा वनानदीवरचा नदीवरचा पूल हा आपल्या वनानदीवरचा नदीवरचा बंधारा हा अतिशय महत्त्वाचा होता पिण्याचा पाण्याचा प्रश्न आधी एक लाख तीस हजार लोकांचा हा सुट सुटणार आहे आणि दुसरा दिवसा वीज दिल्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा या रब्बीमध्ये आता बरीच मदत होणार आहे